श्री साई मंदिर वडमुकवाडी आळंदीला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित रौप्य महोत्सवी महाआरती व महाप्रसाद समारंभाप्रसंगी शेतकरी कष्टकरी दीनदुबळे कष्टकरी वंचित उपेक्षित माणसाला साईबाबा त्यांच्या दर्शनाने व प्रेरणेने एक ऊर्जा मिळत असते असं मत पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केलंय. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त साई मंदिरात विशेष महाआरतीचं व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या समारंभास पद्मश्री गिरीश प्रभुणे, खासदार श्रीरंगप्पा वारणे, साईसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे, विश्वस्त शिवकुमार नेलगे, युवराज काकडे तसेच भाविक मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाहायला मिळाले. ईश्वराचा वास सर्व ठिकाणी आहे, त्याचं दर्शन या ठिकाणी घडलं. आजकाल जी तीर्थक्षेत्र आहेत, पंढरपूरला गेलं तर दर्शन होत नाही, वळस दर्शन घेऊन बाहेर पडावं लागतं. तुळजापूरलाही शिर्डीला गेलं तरी दिवस दिवस थांबलं तरी दर्शन होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचं हे ईश्वराचं, साईबाबांचं, इतर सर्व अष्टविनायक आहे, दुर्गा आहे, या सगळ्याचं दर्शन एका ठिकाणी, म्हणजे हे आता तीर्थक्षेत्रच आहे. आळंदीसारख्या ठिकाणी माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी लोकांना अन्यत्र कुठेही जायची आवश्यकता वाटणार नाही. त्यामुळे हे काम ज्यांच्याकडनं पूर्वजन्मामध्ये पवित्र काही काम घडलेलं आहे अशांच्याकडनं तसं काम करू शकतं. या प्रकारचा ज्या व्यवस्था आहे तिथल्या, विशेषतः स्वच्छता, कुठेही मंदिरात गेलं तरी तिथे निर्माल्यापासून सगळ्याचे वास, स्वच्छता नसते. तिथे स्वच्छताही आहे, आल्यानंतर प्रसन्न होतो, त्यामुळे परमेश्वराचा वास या ठिकाणी आहे असा मनामध्ये. सर, अनेक भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे, बनलेलं आहे, त्याच्यात मंदिराच्या जे ट्रस्टी आहेत सर, त्यांच्या हातूनही बऱ्याच सामाजिक उपक्रमही बऱ्याच प्रमाणात घडत आहेत. आपण स्वतः त्यामध्ये सामाजिक क्षेत्रात आहात, हे काम करणं हे खूप अवघड काम आहे आणि एक एक वीट किंवा एक एक दगड जमवणं हे महत् प्रयासानं लोकांच्या श्रद्धा आता उडत चाललेल्या आहे. धर्मावरच्या श्रद्धा हे करणारा मोठा गट आता देशभरात वावरत आहे. अशा काळात श्रद्धा निर्माण करणारं, सुख समाधान निर्माण करणारं हे काम असल्यामुळे त्याचे विश्वस्त सगळे कार्यकर्ते यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्याकडनं अशाच प्रकारचं काम अधिक अधिक आयुष्यामध्ये व्हावं. हे समाजातल्या दीन दुबळे, दलित, मागास, भटके, विमुक्त, गरीब, अनंत अडचणी असणारे अशी सगळी माणसं इथे येतात, त्यामुळे अशांचे आशीर्वाद मिळणं दुरापास्त असतं. ते यांच्या भावी पिढ्याही यांच्या सुखात मानतात. श्री साईबाबा देवस्थान आळंदी मार्गपडे पुणे या मंदिरास आज 25 वर्ष पूर्ण होत आहे. सदर मंदिराची प्राणप्रतिष्ठा 4 जून 1998 रोजी त्याच दिवशी झाली होती. आज 4 जून 2023 मध्ये आपण प्रवेश केलेला आहे. त्याने आपले 25 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या 25 वर्षामध्ये आम्ही अनेक या ठिकाणी नागरिकांनी सामाजिक कार्य केलेले आहे. आजपर्यंत अंदाजा गोरगरीब लोकांसाठी 1000 सामायिक विवाह करून दिलेले आहेत. अनेक इतर आरोग्य शिबिर घेतलेले आहेत. सामाजिक मोठ्या प्रमाणात कामं केलेले आहेत. त्यानिमित्तानं आज सांगू इच्छितो, खुशी होती, सदर मंदिरामध्ये त्यांचे भक्त लोक येत आहेत, त्यांना अनेक वेगवेगळे बाबांचे चमत्कार अनुभव तिथे मिळालेले आहेत. 25 वर्षामध्ये शेकडो भक्त लोक ते त्यांचे अनुभव सांगतात आणि आज तिथे या ठिकाणी आलेले आहेत दर्शनासाठी. आज दिवसभर या ठिकाणी महाप्रसाद सगळ्या भक्तांना दिलं जात आहे आणि अनेक या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त
आजपासून एक महिना यापुढे अनेक कार्यक्रम आम्ही इथे घेणार आहोत आणि या निमित्ताने आम्ही 5 जुलै 2023 या रोजी या ठिकाणी प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड.